खबर है आर्थिक राजधानी मुंबई से सटे ठाणे जिले के अंतर्गत आने वाले कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्र की, जहां के जमीनी मुद्दों को लेकर यहां के स्थानीय विधायक ने मनपा कमिश्नर से मुलाकात की। ठाणे जिले के अंतर्गत आने वाले कल्याण डोंबिवली ग्रामीण क्षेत्र में इन दिनों जमीनी समस्याओं का अंबार लगा हुआ है। सत्ताधारियों द्वारा पिछले 24 सालों में नागरिकों को पानी, आरोग्य, सड़क, ट्रैफिक जैसी मूलभूत आवश्यकताओं से वंचित रखा गया। शहर को स्मार्ट सिटी बनाने की घोषणा किए जाने के बाद से शहर का हाल और भी खस्ता हो चुका है। शुक्रवार को महाराष्ट्र नव निर्माण सेना के कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्र के नव निर्वाचित विधायक प्रमोद उर्फ राजू पाटिल ने कल्याण डोंबिवली महानगर पालिका आयुक्त गोविंद बोर्डके से मुलाकात की। साथ ही साथ अन्य संबंधित विभागों के अधिकारियों से भी उन्होंने बैठक की। इस दौरान नागरिकों को होने वाली समस्याओं पर मनपा आयुक्त कार्यालय में गहन चर्चा की गई। इस मौके पर कल्याण के पत्री पुल की बात हो, कोपर ब्रिज की बात हो, अवैध फेरी वालों का मामला हो, अनधिकृत रिक्शा स्टैंड की बात हो, इसके अलावा पानी की समस्या, 27 गांवों की अलग महानगर पालिका के साथ कुछ प्रमुख समस्याओं से संदर्भित ये चर्चा की गई। महाराष्ट्र नव निर्माण सेना के विधायक प्रमोद उर्फ राजू पाटिल ने मनपा आयुक्त से प्रमुख विषयों को गंभीरता से लेते हुए आम जनमानस को उनकी समस्याओं से तत्काल निजात दिलाने की मांग की है। इस मौके पर नगर पालिका विरोधी पक्ष के नेता प्रकाश गोपीनाथ भोईर, महाराष्ट्र नव निर्माण सेना के प्रदेश सचिव इरफान शेख समेत बड़ी संख्या में मनसे पदाधिकारी और मन सैनिक मौजूद रहे। आयुक्त आता नवीन आमदार निवडून आलो, या भागाचा स्थानिक रहिवासी आहे, त्या नात्याने ज्या काही समस्या आहेत त्या सांगण्याआधी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेलो। यापुढे सतत येत राहू शुभेच्छा द्यायला आणि आमच्या काही डिमांड्स आहेत त्या करायला इथे नक्की राहू असं त्यांना सांगितलं। इथे आल्यावर शुभेच्छा दिल्यानंतर त्यांना जे मुख्य इथले 2-3 प्रश्न आहेत, पत्री पूल, कोपरचा पूल, रस्त्यांची अवस्था, इथली ट्रॅफिकची अवस्था म्हणजे रिक्षा स्टँड्स असतील किंवा स्टेशन परिसर असेल फेरीवाल्यांनी भरलेला, या संदर्भात काही चर्चा केली, काही गोष्टींची डिमांड पण केली त्यांच्याकडे। आलोच होतो तर नुसतं जाणं जमलं नाही। आमच्या 27 गावातले जे काही टेम्पररी कामगार घेतलेले बऱ्याच वर्षापासून ते अजूनही हंगामी म्हणूनच आहेत, तर त्यांना परमनंट करा ही सुद्धा एक मागणी केली। गेल्या काही दिवसात त्यांनी स्टेशन परिसरात जी साफसफाई केली आहे फेरीवाले उठून, तर त्या संदर्भात त्यांचं अभिनंदन पण केलं। तसंच आम्ही फेरीवाल्यासाठी एक कोर्टात PIL दाखल केली आहे, त्याची त्यांना एक कॉपी दिली आणि स्मरण करून दिलं की 150 मीटरचा जो पट्टा आहे त्याच्यात तरी ॲटलिस्ट तुम्ही तुमचं धोरण फायनल होईपर्यंत त्याच्यात तरी फेरीवाले बसू नका। आणि आता जे फेरीवाले हटवलेले आहेत तिथे ज्या रिक्षा स्टँड किंवा अनधिकृत रिक्षा उभ्या राहतात स्टँड म्हणून, त्यांना उभे करू नका, जो मोकळा येतो तसंच राहू दे। काही डिमांड्स केल्या, परंतु मुख्यतः आलेलो आज शुभेच्छा द्यायला। काही जे आमच्या ठासून किंवा ठोकून ज्या डिमांड करायच्या असतील त्यासाठी आम्ही नंतर येऊ।